नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये सराव संच 1.3 हा आपण बघणार आहोत। हा भाग दोन मधील सराव संच आहे। तुम्हाला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे, मी जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ सिरियली बघता येतील। आणि सर्व सराव संच मी येथे सोडवून देत आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो क्रमानेच व्हिडिओ बघा। चला तर मग आता आपण उदाहरणाला सुरुवात करूया। आता आपण येथे पहिले उदाहरण घेतले आहे, यामध्ये काय सांगितले आपण ते बघू। आकृतीमध्ये कोण एबीसी बरोबर 75 अंश, कोण ईडीसी बरोबर 75 अंश। आता आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे डी जो आहे त्याचं माप किती आहे 75 अंश, आणि बी चं माप किती आहे 75 अंश आहे। म्हणजे हे दोन कोण कसे आहेत, एकरूप आहेत। तर आता आपण पुढे उदाहरण समजून घेऊ। तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीनुसार लिहा। अशा प्रकारे आपल्याला काय केलेलं आहे, येथे दोन प्रश्न विचारलेले आहेत। चला तर मग आता आपण तो सोडवू। तर यामध्ये आपल्याला आकृतीमध्ये बघितल्यानंतर असं लक्षात येतं की एक मोठा त्रिकोण आहे आणि एक छोटा आहे, त्यांच्या दोन्हींची नावे काय आहेत ते लक्षात घेऊ। येथे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण ईडीसी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आपल्याला अगोदर घ्यावं लागेल। मग यामध्ये काय दिले आपल्याला, कोण एबीसी हा जो आहे तो 75 अंश आहे, आणि दुसरा देखील काय आहे 75 अंश आहे। म्हणजे आपण काय करू येते की एबीसी आणि कोण ईडीसी हे दोन्ही जे आहेत ते सारखेच असल्यामुळे काय करू शकतो, आपण त्यांना एकरूप म्हणू शकतो। म्हणजेच ते दोन्ही एकरूप आहेत आणि त्यांचे माप किती आहेत 75 अंश आहेत। म्हणून येथे आपल्याला प्रत्येकी 75 अंश हे काय करता येईल, येथे कारण देता येईल। मग आपण हे काय आहेत, प्रत्येकी 75 अंश हे कारण घेतलंय। त्यानंतर पुढे आपल्याला अजून एक महत्वाचा पॉइंट दिसतोय बघा, कोण सी। कोण सी हा दोनही त्रिकोणांचा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण ईडीसी। आकृतीमध्ये बघा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण ईडीसी या दोनही त्रिकोणांमध्ये सी हा बिंदू काय आहे, कॉमन आहे, सामायिक आहे। म्हणून आता येथे आपल्याला काय करावं लागेल की कोण सी एकरूप कोण सी। म्हणजे येथे आपल्याला काय करावं लागेल की सी जो आहे तो काय आहे, एक सामायिक कोण आहे, हे येथे आपल्याला कारण द्यावं लागेल। मग आता आपण इथे लिहून घेऊ की सामायिक कोण। त्यानंतर आता आपल्याला बघा, येथे दोन कोण एकरूप मिळाले आणि तिसरा कोण आपल्याला काहीच सांगितलं नाही तिसऱ्या कोणाबद्दल। म्हणजे आपल्याला येथे काय करता येईल की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण ईडीसी हे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार एकरूप होतील, आणि कोको कसोटीची जी व्याख्या आहे ती तुमची पाठ झाली असेल, कारण मागील भागामध्ये मी ती सर्व ज्या कसोट्या आहेत त्या सर्व मी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत। तुम्ही जर तो भाग बघितला नसेल तर भाग बघून घ्या। आता येथे कोको कसोटीची जी व्याख्या आहे ती परत मी पुन्हा रिवाइज करते। त्यामध्ये दोन कोण जर, म्हणजे पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण अशा दोनही त्रिकोणांचे दोन कोण जर एकरूप असतील तर तिसरा कोण काय होतो, का तो आपोआपच त्या कोणाशी एकरूप होतो। म्हणजे दोनही त्रिकोणांचे जे उरलेले कोण आहेत ते ऑटोमॅटिक एकरूप होतात। मग आता आपल्याला येथे काय लिहायचंय, म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण, म्हणजे येथे आपल्याला काय करावं लागेल, समरूप त्रिकोण घ्यावा लागेल, समरूप त्रिकोण ईडीसी, आणि येथे आपल्याला त्याचं कारण लिहावं लागेल। अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित मांडून घेतले आहे, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झालेले आहेत, समरूप झाले आहेत।
आता आपण यातील दुसरे उदाहरण बघू। आकृती मधील त्रिकोण समरूप आहेत का आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार, अशा प्रकारे आपल्याला येथे दोन प्रश्न विचारलेले आहेत। मग आता आकृती मध्ये आपण निरीक्षण करू काय दिलेलं आहे। तर आकृती मध्ये आपल्याला काय दिले, बाजूंची लांबी दिलेली आहे। यावरून तुम्ही सहज लक्षात घेऊ शकता की बाजूंची लांबी दिलेली आहे, येथे एकाही कोणाचं माप दिलेलं नाही। त्यावरून तुम्ही सहज लक्षात घेऊ शकता येथे आता क्यू आणि एम हे 90° देखील आपल्याला घेता येतात, तरी पण आपल्याला येथे तीनही बाजू दिलेल्या आहेत। जेव्हा त्रिकोणाच्या तीनही बाजू दिलेल्या असतील त्यावेळी काय करायचंय, का त्या बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं आणि जे गुणोत्तर येईल ते जर सारखं आलं तर काय ठरवायचंय, का येथे कोणती कसोटी आहे आपली बाजू प्रमाणात असणारी, बा कसोटी। तर आता आपण ते चेक करून बघू, म्हणजे तुम्हाला आकृतीचं निरीक्षण केलं त्यावरून देखील तुम्हाला काय उकल मध्ये म्हणजे उत्तरामध्ये काय आपल्याला येईल हे लक्षात आलं पाहिजे। तर मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने हे ओळखायला सांगितलंय आणि पुढे तुम्ही ओळखता आलं म्हणजे व्यवस्थित लिहू पण शकता। तर आता आपण प्रत्येक स्टेप काय करू, व्यवस्थित मांडून घेऊ। आता इथे बघा, आपल्याला त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल एम दिसताय, म्हणून त्यांचे नाव आपण इथे लिहून घेतलंय आणि त्यामध्ये काय आहे ते आता आपल्याला घ्यायचंय। तर आता येथे आपण जर काय केलं, पी क्यू ही बाजू घेतली आणि तिच्या बरोबरीत कोणती बाजू येणार आहे छेदस्थानी, एल एम ही घेतली आणि काय केले त्यांचं गुणोत्तर घेतलं। तर आता पी क्यू ची लांबी किती दिली आहे, 6, आणि एल एम ची लांबी किती दिलेली आहे, 3। मग आता आपण येथे काय करू शकतो, 6 आणि 3 मिळालेत, म्हणजे येथे आपल्याला अंशस्थानी आणि छेदस्थानी संख्या आहेत, म्हणजे आपल्याला काय करता येईल, येथे याला संक्षिप्त रूप देता येईल। संक्षिप्त रूप काय येईल, 3 × 3 × 3 × 6, म्हणजे वरती 2 येतील अंशस्थानी आणि छेदस्थानी काय येईल, 1 येईल। आता मात्र येथे भाग जाणार नाही, जर आपण नुसते 2 ठेवले तरी चालू शकतं, कारण छेदस्थानचा 1 लिहिला किंवा नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही। आता आपण दुसरे गुणोत्तर घेऊ। आता बाजू क्यू आर घेतली आणि क्यू आर च्या बरोबरीत कोणती आहे, एम एन। यात पहिल्या त्रिकोणाची जी बाजू घ्याल तीच काय करायचे, त्याच साईडची दुसऱ्या त्रिकोणाची बाजू घ्यायची, हे पण लक्षात ठेवा। आता येथे क्यू आर किती आहे, 8, एम एन किती आहे, 4, आणि याला काय केलंय, संक्षिप्त रूप दिलं तर काय येईल आपल्याला, 4 × 4 आणि 4 × 2 = 8। वरती जे संक्षिप्त रूप दिल्यानंतर गुणोत्तर आलंय तेच गुणोत्तर येथे आलेलं आहे। आणि त्यानंतर आता राहिलेली बाजू घेऊ, राहिलेली बाजू काय आहे, पी आर, पी आर आणि एल एल, याची किंमत काय आहे, म्हणजे लांबी काय आहे, पी आर ची 10 आणि एल एन ची काय आहे, 5, आणि इथे संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय होईल, 5 × 5 = 5 × 10, जसं इथे 4 × 4 = 4 × 8, येथे 3 × 3 × 3 × 6, त्याच पद्धतीने आता येथे काय होईल, 2/1 होईल। म्हणजे बाजूंचं जे आपण प्रमाण घेतलंय ते प्रमाण कसं आलेलं आहे, सर्व म्हणजे तीनही बाजूंचं प्रमाण कसं सारखं झालेलं आहे। म्हणून आपण इथे काय करू, अगोदर पहिल्या बाजूच्या गुणोत्तराला समीकरण 1 म्हणू, दुसऱ्या बाजूच्या गुणोत्तराला काय करू, समीकरण 2 म्हणू, आणि तिसऱ्या बाजूच्या गुणोत्तराला काय करू, समीकरण 3 म्हणू। आता येथे 1, 2, 3 असे समीकरण आपल्याला मिळाले, म्हणजे आपण काय करू, कते म्हणजे समीकरण म्हणजे विधान मिळाले, हे विधान जे आहे त्यावरून आपल्याला काय करता येईल, का ह्या बाजूंचं प्रमाण जे आहे ते लिहून घेता येईल। म्हणून आपण येथे काय करू, पी क्यू छेद एल एम च्या बरोबरीत काय येईल, तिथे क्यू आर छेद एम एन येईल, आणि च्या बरोबरीत आणखी काय येईल, पुढे पी आर छेद एल एन येईल, आणि पुढे आपण कारण देऊ शकतो काय, की विधान 1, 2 व 3 वरून, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, का विधान 1, 2 आणि 3 वरून बाजूंचं गुणोत्तर काय करता येईल, येथे लिहिता येईल। त्यानंतर आता आपण यावरून काय सांगू शकतो, का कोणत्या कसोटीनुसार हे त्रिकोण
समरूप झालेले आहेत ते आपल्याला येथे सांगता येईल. मग आपण शेवटी लिहून घेऊ म्हणून त्रिकोण पी क्यू आर आणि पुढे काय करायचंय, समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण कोणता आहे, एल एम एन. हे काय झालेले आहेत, कोणत्या कसोटीनुसार समरूप झालेले आहेत, बा बा बा. हे कारण आपल्याला काय करायचंय, येथे लिहून घ्यायचंय. आता आपण येथे लिहून घेतलेले आहे समरूपतेची बा 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 कसोटी. मग अशा प्रकारे हे त्रिकोण काय झालेले आहे, या कसोटीनुसार समरूप झालेले आहे. आता आपण यानंतरचे उदाहरण बघू. या उदाहरणामध्ये हे तिसरे उदाहरण आहे. यामध्ये आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल, असा आपल्याला येथे प्रश्न आहे. तर आता येथे आकृतीमध्ये बघा, आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण ए सी बी आणि दुसरा त्रिकोण काय आहे, पी आर क्यू. त्यामध्ये काय दिलं आहे हे आपण व्यवस्थित मांडून घेतलेले आहे. तर आता येथे बघा, पी आर बरोबर 4 मीटर खांबाची उंची आहे. ही काय आहे, खांबाची उंची. त्यानंतर ए सी ही एक दुसऱ्या त्रिकोणाच्या खांबाची उंची आहे. आणि येथे आपल्याला पहिल्या इकडचा जो छोटा त्रिकोण आहे म्हणजे लहान त्रिकोण आहे, या लहान त्रिकोणामध्ये क्यू आर ही काय दिलेली आहे, 6 मीटर खांबाची सावली दिलेली आहे. म्हणजे 4 मीटर ही काय आहे, या खांबाची उंची, आणि क्यू आर बरोबर आपल्याला 6 मीटर लांबी दिलेली आहे, ती काय आहे, खांबाची सावली आहे. आणि येथे कोण पी आर क्यू 90 अंश आकृतीमध्ये बघून घ्या, तर हा कोण किती दिलेला आहे, 90 अंश. किती अंशाचा आहे तो, 90. त्यानंतर तसेच दुसऱ्या त्रिकोणामध्ये देखील ए सी बरोबर 8 मीटर खांबाची उंची, त्यानंतर बी सी बरोबर 1 मीटर खांबाची सावली आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ए सी बी बरोबर 90 अंश, हा देखील कोण किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. त्यानंतर दोनही खांबांच्या सावल्या एकाच वेळी पडलेल्या आहेत, म्हणून येथे आपल्याला काय करता येईल की हे जे टोकाचे कोण आहेत, कोण पी आणि कोण ए, हे दोनही काय होतील, एकरूप होतील. म्हणजेच कोण आर पी क्यू एकरूप कोण सी ए बी. तुम्ही याचं नाव उलट जरी घेतलं तरी काय हरकत नाही, क्यू पी आर पण लिहू शकता, बी ए सी पण लिहू शकता, किंवा असं घेतलं तरी चालेल. मग अशा प्रकारे आपण आता ही काय केलंय, आकृतीमध्ये जेवढी काय आपल्याला माहिती मिळालेली आहे ती सर्व व्यवस्थित लिहून घेतली. आता आपण पुढची स्टेप घेऊ. आता आपण येथे त्रिकोण पी आर क्यू व त्रिकोण ए सी बी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते लिहून घेतलंय. कोण पी आर क्यू एकरूप कोण ए सी बी प्रत्येकी काय, 90 अंश. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्यानंतर येथे आपल्याला काय करायचंय, विधान एक वरून पुढची स्टेप मांडायची. ती काय आहे, कोण आर पी क्यू, आर पी क्यू एकरूप कोण कोणता घ्यायचा आहे आपल्याला, मग पुढे सी ए बी, याला काय म्हणायचे, विधान एक वरून. आता आपण यानंतर काय सांगू शकतो, ही जी आहे कोको कसोटी येथे आपल्याला मिळते. आता कोको कसोटी का मिळाली, कारण काय की येथे कोण काय झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत. कोणते, येथे आपल्याला आर आणि सी हे 90 अंश दिसत आहेत. त्यानंतर पी आणि ए हे काय झाले, विधान एक वरून एकरूप झालेले आहेत. आणि म्हणून आपण काय सांगू शकतो, का त्रिकोण जे आहेत आपले आपण घेतलेले पी आर क्यू हे काय झालेले आहेत, येथे समरूप झालेले आहेत. मग अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण पी आर क्यू आणि त्रिकोण ए सी बी हे दोनही काय मिळाले, समरूप झालेले आहेत. म्हणून आपल्याला येथे त्याचं कारण पण लिहायचंय, समरूपतेची कोको कसोटी. हे कारण तुम्ही काय करू शकता, येथे लिहू शकता समरूपतेची काय आहे, ही कोको कसोटी.
कारण आपल्याला इथे दोनच कोण मिळाले म्हणून। त्यानंतर आता पुढे आपल्याला काय करायचंय, इथे बाजू पण दिसत होत्या पण आपण बाजू घेतल्या नाही, कारण आपल्याला काय का एक बाजू काढायची आहे म्हणून, त्यामुळे आपल्याला इथे बाजूंचं गुणोत्तर इथे घेता येत नाही, त्यामुळे आपल्याला इथे दुसऱ्या कसोटीचं विचारच करायला म्हणजे शक्य नाही, विचार करणं हे त्यावरून शक्य होत नाही, म्हणून आपण काय केलं येते का जे आपल्याला दोन कोण हे ग्रुप दिले म्हणजे आता इथे को कसोटी म्हणजेच काय, दोन कोण जर त्यांचे एक ग्रुप असतील तर उरलेला जो तिसरा कोण आहे दोनही त्रिकोणांचा काय होतो एकमेकांशी एक रूप होतो, हे मी अगोदरही सांगितलेलं आहे। तर आता बघा काय करायचंय आपल्याला येथे, यावरून आपण काय करू शकतो समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू घेऊ शकतो। आपण आता हे त्रिकोण जे आहेत समरूप दाखवले त्यावरून आपल्याला पुढची स्टेप मांडता येईल, तर ती स्टेप काय मिळेल बाजूंचं गुणोत्तर आपल्याला घेता येईल। पी क्यू म्हणजे इथे आपल्याला पी आर घ्यावा लागेल, पी आर आपला काय आहे चार आहे म्हणून इथे पी आर घेऊ। पी आर घेतल्यानंतर पुढची बाजू काय आहे आपली एसी आहे, मग याच्या खाली काय येईल एसी, पी आर छेद एसी बरोबर। पुढे काय करावं लागेल आपल्याला इथे क्यू आर आणि बीसी घ्यावं लागेल, म्हणजे पुढे उजव्या साईडला क्यू आर छेद बीसी। आता काय करायचंय आपण यांच्या किमती ठेवायच्या आहेत, त्या अगोदर इथे आपल्याला कारण लिहून द्यावे लागेल, म्हणजे ते कारणाची स्टेप लिहावीच लागेल। म्हणजे येथे आपण काय करू शकतो का हे जे आहेत त्रिकोण आपल्याला कोको कसोटीनुसार समरूप झालेले आहेत म्हणून आपण काय करू शकतो समरूप त्रिकोणाच्या काय म्हणता येईल आपल्याला येथे संगत बाजू, हे कारण येथे द्यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचंय किमती ठेवायच्या, मग पी आर काय आपल्याकडे चार सेमी, एसी काय आहे आपल्याकडे आठ आहे, आणि क्यू आर ची किंमत किती आहे सहा, आणि बीसी काय आहे एक्स। तर आता आपल्याला काय करावे लागेल ही स्टेप सोडवून घ्यावी लागेल। मग आपण इथे अशी स्टेप आल्यानंतर आता तुमच्या मनामध्ये चांगलं फिट झालं असेल की तिरकस गुणाकार येतो, मग तिरकस गुणाकार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे एक्स गुणिले चार बरोबर काय करता येईल पुढे सहा गुणिले आठ अशी स्टेप मांडावी लागेल। आणि आता आपण काय करू शकतो एक्स ला चार गुणिले तिकडे जाताना काय होतील ते भागिले होतील, मग एक्स बरोबर चार गुणिले आठ भागिले सॉरी इथे सहा आहेत सहा गुणिले आठ भागिले चार होईल, आणि या चार नी काय करू शकतो आपण आठला भाग देऊ शकतो, चार एक चार चार दोन आठ होईल, आणि सहा आणि दोन सहा गुणाकार येथे करता येईल आणि तो किती येईल बारा येईल। अशा प्रकारे आपल्याला एक ची किंमत किती मिळाली आहे बारा मिळाली, परंतु आपण इथे काय बीसीच्या ऐवजी काय घेतला होता एक्स घेतला होता म्हणून इथे आपण काय म्हणू बीसी बरोबर बारा मीटर, आपल्याला मीटर मध्ये दिलेलं एक म्हणून इथे काय करावे लागेल मीटरच घ्यावे लागेल, म्हणजे बीसी बरोबर काय येईल इथे बारा मीटर येईल। आणि आता आपल्याला प्रश्न कसा होता लेखी स्वरूपात होता म्हणून इथे काय करावं लागेल त्याचं उत्तर जे आहे शेवटचं ते आपल्याला लेखी स्वरूपात द्यावं लागेल। आता आपण येथे लेखी स्वरूपात उत्तर लिहिलेलं आहे मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल, मग आता आपण काय करू या पुढचे उदाहरण घेऊ। आता या उदाहरणामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला काय दिलंय ते बघू आपण, एपी लंब बीसी बीक्यू लंब एसी बीपीसी हे कसे दिलेले आहेत एक रेषीय, त्यानंतर पुढे आपल्याला ए क्यू सी देखील कसे आहेत एक रेषीय आहेत, तर त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी दाखवा, म्हणजे आपल्याला काय करायचंय ते का त्रिकोण सी पी ए आणि त्रिकोण सी क्यू बी हे काय करायचे समरूप दाखवायचे। आता येथे आपल्याला जर ए पी बरोबर सात बी क्यू बरोबर आठ आणि बी सी बरोबर बारा तर ए सी बरोबर किती म्हणजे ए सी काढा असं दिलेलं आहे, आपल्याला इथे दोन प्रश्न विचारलेले आहेत, आता आपल्याला ते दोनही प्रश्नांचे काय करायचे व्यवस्थित उत्तर द्यायचे। चला तर मग आता पुढे त्रिकोण सीपीए व त्रिकोण सी क्यू बी मध्ये मी सुरुवातीची स्टेप येथे मांडून घेतलेली आहे, कारण का काही फक्त काय वरती दिलेली जे त्रिकोणांचे नाव आहेत तेच आहेत, आणि दुसरी गोष्ट पुढे आकृतीमध्ये क्यू आणि पी
हे दोनही आपल्याला काय दाखवलेले आहेत, 90 अंश दाखवलेले आहेत. म्हणून येथे मी ही स्टेप मांडून घेतली, कोन सीपीए एकरो कोन सीक्यूबी प्रत्येकी 90 अंश. येथे आपलं एक रेषीय आहेत, ते लिहायचं राहिले ते लिहून घेऊ. आता आपण येथे ए क्यू सी हे काय एक रेषीय आहेत ते लिहून घेतले. त्यानंतर आकृतीमध्ये बी पी सी हे देखील एक रेषीय आहेत. मग आता आपल्याला येथे काय करायचे, बघा त्रिकोण जे आहेत त्यांची नावं बघू आपण अगोदर. तर आता आपण येथे जे त्रिकोण दिलेले आहेत तेच घेतलेत आणि त्यांची नावं काय आहेत, सी पी ए आणि सी क्यू बी. म्हणजे येथे दोनही त्रिकोणांच्या नावामध्ये बघा सी हा एक कॉमन पॉइंट आलाय. म्हणजेच काय का कोण सी हा काय आहे, दोनही त्रिकोणामध्ये येतो. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, येथे कोण सी एकरूप कोण काय का दाखवावं लागेल, सी. म्हणजे येथे आपल्याला काय म्हणावं लागेल, याला सामायिक कोण. म्हणजे याला जे कारण आहे ते कारण काय द्यायचे, सामायिक कोण. मग अशा प्रकारे या अगोदरही आपण एक उदाहरणामध्ये अशी कंडिशन आली होती, त्यावेळी काय केलं होतं, कोको कसोटी घेतली होती. मग आता येथे देखील आपल्याला काय करावं लागेल की म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी. आणि येथे कारण काय द्यावं लागेल, समरूपतेची कोको कसोटी किंवा समरूपतेच्या कोको कसोटीनुसार आपण हे येथे लिहून घेऊ. आता येथे आपण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार लिहून घेतलेला आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ही कंडिशन आल्यानंतर कोको कसोटी येते, परंतु येथे आपल्याला महत्वाचा अजून एक पॉइंट सांगायचा आहे की ह्या त्रिकोणांच्या नावामध्ये बघा, आता येथे सीपीए आणि सी क्यू बी आहे. आता आपलं काय झालं, येथे पी आणि क्यू हा प्रत्येकी 90 अंश झाला आणि त्यानंतर सी हा जो कोण आहे तो सामायिक झाला. आणि आता राहिलेला कोण, मग आता राहिलेला कोण कोणता राहिला, आपल्याकडे पी क्यू गेला आणि सी सी गेला, म्हणजेच कोणते राहिले, ए आणि बी. हे राहिलेले कोण देखील काय होत असतात, का म्हणजे ते एकमेकांशी एकरूप होतात. जर दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण हा त्रिकोणाचा काय होतो, दुसऱ्या त्रिकोणाशी एकरूप होतो, तेव्हा आपल्याला काय मिळते, कोको कसोटी मिळते. मग अशा प्रकारे आपण आता हे सिद्ध करून दाखवलं आहे. म्हणजे पहिला आपल्या एक नंबरचा जो काही प्रश्न त्यांनी विचारला होता तो कम्प्लीट झालाय. आता दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलंय आपल्याला, का येथे बाजू दिलेले आहेत आणि एक बाजू ची लांबी काढायला सांगितली. म्हणजे तीन बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे आणि चौथ्या बाजूची लांबी दिलेली नाही, तर ती काढायची. मग आता आपल्याला हे जे त्रिकोण आहेत हेच त्रिकोण त्रिकोणांच्या बाजू आहेत त्या. मग आपल्याला काय करावं लागेल, येथे का समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणून आपल्याला येथे काय करावं लागेल, त्या बाजूंचं गुणोत्तर मांडून घ्यावे लागेल. मग ए पी छेद बी क्यू बरोबर ए सी छेद बी सी. मग अशा प्रकारे आपण काय केलं की बाजूंचं गुणोत्तर मांडून घेतलंय. येथे आपण काय म्हणू शकतो, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणजे येथे आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल की समरूप त्रिकोणाच्या काय आहेत, ह्या संगत बाजू आहेत. मग त्या आपण लिहून घेतल्यानंतर पुढे काय करू, त्यांच्या लांबी ज्या काय दिलेल्या आहेत त्या येथे लिहून घेऊ. एपी बरोबर किती येईल, तिथे 7 येईल. त्यानंतर पुढे बी क्यू किती दिलेला आहे, 8. आणि ए सी बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे ए सी काढायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर बी सी काय दिलाय, 12. मग येथे काय येईल, 12. मग आता येथे अशी कंडिशन आल्यावर काय करायचंय, तिरकस गुणाकार हे आपण आधीच घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला येथे सहज ही स्टेप पुढची मांडता येईल. ए सी गुणिले येथे काय होईल, 8 होईल आणि बरोबर 7 गुणिले 12. तर आता 8 काय आहेत, ए सी ला गुणिले तिकडे जाताना काय होतात, भागिले होतात. आणि म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातात ते. मग आता येथे काय करू शकतो, आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. संक्षिप्त रूप देण्यासाठी आपल्याला 7 आणि 8 याचं संक्षिप्त रूप देता येणार नाही, 12 आणि 8 देता येईल. म्हणून येथे आपण काय करू, का संक्षिप्त रूप देऊन घेऊ. संक्षिप्त रूप देण्यासाठी येथे जर आपण काय केलं, 4 भाग दिला तर येथे काय होईल, 4 × 8 आणि 4 × 3 = 12 होईल. म्हणजे पूर्ण भाग जाईल आपल्याला, म्हणजे
परत पुन्हा दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग केला नाही पाहिजे, अशा प्रकारे भाग देता येईल। मग आपण इथे काय केले, 4 × 8 आणि 4 × 3 = 12, दोन्नी जर दिला असता तर 2 × 12 आणि 2 × 8 आला असतं, परत पुन्हा भाग द्यावा लागला असता। म्हणून आपण इथे काय केलंय, 4 चा भाग दिलेला आहे, 4 × 8 4 × 3 = 12। आणि आता काय करायचंय, 7 आणि 3 चा गुणाकार करायचाय आणि त्याला दोन्ही भाग द्यायचा। तर आता येते बघा, 7 × 3 = 21 आणि छेदस्थानी काही 2, जसेच्या तसेच येतील। आणि आता आपण 2 ने 21 ला भाग दिला तर त्याचा भाग कसा जाईल ते बघू। म्हणून एसी बरोबर इकडे 2 × 1 होईल, म्हणजे 1 चा भाग जाईल। त्याच्यानंतर काय उरलाय, 1 उरलाय, पण भाग जातोय का, नाही, दोन्ही त्याला भाग जाणार नाही। म्हणून काय करावं लागेल आपल्याला, इथे 0 घ्यावं लागेल आणि त्यावर 1 पॉइंट द्यावा लागेल, म्हणजेच किती झाले, 10 झाले। आणि परत पुन्हा काय करायचंय आपल्याला, म्हणजे इथे 2 ने याला भाग गेल्यानंतर भाग 1 चा गेला, दुसऱ्या संख्येला जर भाग जात नसेल राहिलेल्या, तर त्यावेळी काय करतात, उत्तरामध्ये 0 घेतात आणि पुढे पॉइंट देऊन त्या संख्येवर काय करतात, असं 0 देतात आणि मग भाग देतात। म्हणून इथे आपल्याला काय करावं लागेल, 2 × 5 = 10। मग अशा प्रकारे आपल्याला काय मिळाले उत्तर, 10.5 मिळाले। म्हणजे आपल्याला विचारलं काय होतं, एसी। म्हणून आपण इथे काय म्हणू शकतो, एसी बरोबर किती आहे, 10.5 आहे। हे लिहिलं तरी चालेल। आणि याला तुम्ही असं छानपैकी एखादे बॉक्स काढा किंवा अंडरलाईन करा, अशा प्रकारे हे उत्तर तुम्ही काय करा, दाखवा। आता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।